Download the Z5 app now. परवा दिवशी मी आलो शूटिंगसाठी सकाळी सकाळी गॉगल वगैरे घालून आलेलो होतो तर मला म्हटली काय सॉलिड दिसतोयस तू. हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर यश आणि नेहाचं लग्न आहे, आज हळद आहे. मिथिला काकू आणि विश्वजित काका छान तयार झालेत, माझ्यासोबत ते बसले आहेत. हाय काका गु, कसे आहात? नमस्ते. कसे आहात? खूप छान दिसत आहे दोघंही. आणि मिथिला काकू काय सांगू, छानच. आणि विश्वजित काका आज शर्ट आणि ते जीन्स सोडून आज मस्त कुर्त्यामध्ये दिसत आहेत, छान. याच कॉम्प्लिमेंटची मी मिथिलाकडून पण वाट बघत होतो, काय बोलायलाच तयार नाही. बरेच म्हणजे सिरियल चालू झाल्यापासून तो एक पॅटर्न त्यांनी सेट केलेला होता, जीन्स आणि चेक्सवाले शर्ट्स आणि जराशी दाढी आणि खूप वाढलेले केस. तर आता हे सगळं झालं आहे, मी जरा दारू पण सोडली आहे तर हेअर कट करून आलो आहे नवीन. आणि कधी नव्हे ते कुर्ते आणि असं जरा वेगळा ड्रेस दिला तर जरा मजा येते वेगळी. बरं, पुतण्याचं लग्न सुरू होण्याच्या आधी मी सगळ्यांनी देखत ह्याला कॉम्प्लिमेंट देऊ इच्छिते. आज तू खूप छान हँडसम दिसतोयस, हँडसम विश्वजित दिसतोय. थँक्यू सो मच. आणि मिथिला ॲज युजल नेहमीप्रमाणे सुंदरच दिसते. आणि ट्रॅक आता मालिकेमध्ये पण तुमची लव्ह स्टोरी पण दाखवली जाते आहे, आणि काय सांगाल तुमचा बॉन्ड आणि प्रेक्षकांकडनं काय प्रतिसाद मिळतोय? प्रेक्षकांकडून फारच सुंदर प्रतिसाद मिळतोय, कारण जेवढे एपिसोड्स जात आहेत त्याच्याप्रमाणे आमच्या सोशल मीडियावरती पण खूप मेसेजेस येत आहेत. जे काही सीन्स आहेत त्याच्यावरती वेगळी वेगळी गाणी टाकून बरेच जण पोस्ट करत आहेत त्याच्यावरती, त्याला पण फारच सुंदर रिस्पॉन्स आहे. आणि ओव्हरऑलच लोकांना ही जी केमिस्ट्री दाखवत आहेत किंवा एक वेगळ्या पद्धतीची लव्ह स्टोरी दाखवत आहेत ती आवडती आहे असं मला वाटतं. कारण त्यांच्यातली खूप जी काय एक अंतर होतं त्यांच्यातलं, विश्वजितचं दारू पिणं आणि तिचं घरात कुणाचा सपोर्ट नसणं, तर त्या सगळ्या ह्याच्यातून एक वेगळे वेगळे एलिमेंट्स बाहेर पडत आहेत असं वाटतं. ह्युमन रिलेशनशिपमधल्या ज्या काही गोष्टी असतात की ज्या डे टू डे बऱ्याचशा घरांमध्ये लोकांना बघावंसं वाटतं, तेच नेमकं कदाचित त्यानिमित्ताने आमच्या दोघांच्या कॅरेक्टरमधून बघायला मिळतं. त्यामुळे आवडतं आहे लोकांना आणि आम्हाला पण खूप छान वाटतं आहे, आम्हीसुद्धा एन्जॉय करतो आहे. माझ्या पण कॅरेक्टरमध्ये वेगळे वेगळे पैलू बाहेर येत आहेत, शेड्स बाहेर येत आहेत, तसंच मिथिलाच्या बाबतीत पण खूप चांगल्या पद्धतीनं चेंजेस येत आहेत. तर आम्हाला काम करताना खूप छान वाटतं आहे, त्यामुळे प्रेक्षकांनाही ते आवडावं अशी अपेक्षा आहे. मिथिला काकूची नेहमीच इच्छा होती की विश्वजित काकाने तिला विचारावं आणि छान तिचं कॉम्प्लिमेंट द्यावी. मिथिला काकू किती खुश आहे? मिथिला तर खूपच खुश आहे. मला वाटतं विश्वजित आणि मिथिला एकमेकांच्या प्रेमात पडू लागलेत, त्याआधी प्रेक्षकच मिथिला आणि विश्वजितच्या प्रेमात पडू लागलेत. आणि इतका उदंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे ना, म्हणजे प्रत्येकजण लिहून पाठवते की आम्हाला ह्यात पुढे काय घडतं हे पाहायचं आहे, आम्हाला विश्वजित आणि मिथिलाची लव्ह स्टोरी पाहायची आहे. कारण की लव्ह स्टोरी हा एक अँगल आलेला आहे आणि दुसऱ्या जोडीला म्हणजे त्याच्याच जोडीला परीबरोबरचा एक इमोशनल असा अँगल आलेला आहे आणि तेही बॉन्डिंग प्रेक्षकांना खूप आवडतं. मुळामध्ये मिथिलाचा हा जो प्रवास आहे ना तोच मला फार आवडलेला आहे. कारण की सुरुवातीला तुम्ही पाहिली असेल की ती जास्त भोळसट आणि सिम्मीला प्रचंड घाबरणारी, म्हणजे प्रेक्षकांना तर तेच होतं की मी जिथेही जाते तिथे बोलतात की आत्ता तरी तोंड उघडा मिथिला, आत्ता तरी तोंड उघडा. आणि आत्ता बहुतेक एकदा तो प्रयत्न केलेला आहे मी तोंड उघडण्याचा, परंतु ते ट्विस्ट अँड हे होत होतात पुन्हा ती तशी कथा वळेल. परंतु ते सगळं बाजूला सारून आता एक आमच्या एका गोष्टीने वेगळाच बोर्ड घेतलेला आहे, तो म्हणजे आमची अचानक अगदी अलगतपणे विश्वजित आणि मिथिलाची अशी प्रेमकथा छोटीशी सुरू झालेली आहे आणि ती आम्ही तर एन्जॉय करतोय आणि आम्ही करतोय म्हणून आम्हाला नक्की माहिती आहे की हा तो खूप सुंदर आहे. की मागच्याच एपिसोड तुम्ही बघितला असेल की परीला अडॉप्ट करण्याच्या संदर्भातल्या चर्चा चालू होत्या आणि परी आमच्या दोघांच्यात आल्यामुळे एक वेगळं काहीतरी केमिस्ट्री चालू झालेली आहे. त्याच्यातून काही बदल झालेत, मग मी मिथिलासाठी गजराज घेऊन येतो, एखादी गिफ्ट घेऊन येतो, हे बदल खूप छान आहेत. आणि मला काय वाटतं की नॉर्मल लव्ह स्टोरीपेक्षासुद्धा लग्न झाल्यानंतरची एक लव्ह स्टोरी बघण्यातली एक जी मजा आहे की एक सुप्त इच्छा असते त्यामध्ये की लग्न झाल्यानंतर पण असं एक छान लाईफ असावं, तर ते कदाचित त्याच्यात प्रतीत होतं आहे. त्यामुळे
आम्ही तर एन्जॉय करतो तसंच प्रेक्षक. आणि मला असं वाटतं की पडद्यावरती तुम्हाला सगळ्या हिरो हिरोईन्स ज्या टीनेजर्स आहेत किंवा जे यंगस्टर्स आहेत त्यांच्या तुम्हाला लव्ह स्टोरीज बघायला मिळतात, परंतु आम्ही मॅच्युअर्ड अशी एक लव्ह स्टोरी तुमच्यासमोर घेऊन येतं. आणि बरंचसं आमच्या एज ग्रुपमधलं पब्लिक प्लस आधीचही ते नक्कीच एन्जॉय करणार आहे. मी सुद्धा एन्जॉय करतोय, खूप क्यूट वाटतंय ॲक्च्युली स्क्रीनवर हे बघताना. आणि आता आम्ही बघितलं रील्मध्ये मायरा तुम्हाला चंद्राची स्टेप शिकवत होती, तर तुम्ही ती केलीत का नंतर? आम्हाला नंतरचं काही बघायला नाही मिळालं. नाही, तिने खूप शिकवलं प्रयत्न, कारण तिला इतकी शार्प आहे, ती इतकी शार्प आहे की इवन सीनमध्ये सुद्धा आम्हाला कधी कधी असं होतं की अरे आम्हाला आमचे डायलॉग आठवत नाही, तर ती आम्हाला सांगते नाही नाही तुझा असा असा डायलॉग होता आणि त्याच्यानंतर मी बोलणार आहे म्हणून मी बोलले नाही. म्हणजे कंटिन्युटी लक्षात ठेवते की नाही आधी हात असा होता आधी असं होतं. आणि तिची गंमत म्हणजे माझ्यासमोर उभी राहिल्यानंतर काकू मिथिलाजी ते नेकलेस बाहेर काढ ना, तुझं मंगळसूत्र, ही अंगठी छान आहे ग, हे इतकं क्यूट सगळं असं होतं ना. खूप ती कॉम्प्लिमेंट देण्यात जाम हुशार आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे परवा दिवशी मी आलो शूटिंगसाठी सकाळी सकाळी गॉगल वगैरे घालून आलेलो होतो, तर मला म्हटली काय सॉलिड दिसतोयस तू. हो, ती भयानक हुशार आहे. त्या स्टेपच्यावरनं मला आठवलं की तिने अख्खं मला ते सगळं करून दाखवलं, नाही ते करायचंच म्हणून सांगितलं, तर मला ते शक्यच नव्हतं. तर मी ब्रेकडाऊनच्या 2-3 स्टेप्स तिला करून दाखवल्या, ती म्हणली नाही हे आपण नंतर करू, हे आधी करून दाखव. तिने शाळाच घेतलेली होती माझी त्या दिवशी, पण नाही जमलं मला शेवटपर्यंत. तर घेते शाळा, पण ऑफ कॅमेरा पण तिचा सुरूच आहे. ऑफ कॅमेरा इतका तिच्याकडे उत्साह आहे ना, मग ती सीन झाला रे झाला सरांनी कट म्हणून सांगितलं की ती लगेच उड्या मारा लागते, ती बाहेर जाते, मग तिचे आई वडील मागोमागे येतात की नाही आता जरा एक्झॉस्ट होशील परत सीन करायचा आहे, नाही ती ऐकतच नाही. प्रचंड उत्साह आहे तिच्याकडे, प्रचंड. आणि तिला सगळ्या टेक्निकल टर्म्स वगैरे सगळं कळतं आहे की म्हणजे आता ओएस घेणार आहात का, अच्छा टू शॉट आहे का, अच्छा कॉम्पॅक्ट आहे का, ही लँग्वेज सुद्धा ही एवढीशी मुलगी शिकलेली आहे. मी आजच सकाळी तिच्या आईला म्हटलं ही जर हेच असं सगळं चालू राहिलं ना आणखी 1-6 महिने वर्षभरात बहुतेक डिरेक्टर होईल इतकं तिला कळतं. कारण मी आता बरीच वर्ष आम्ही काम करतोय, नवीन नवीन टीनेजर्स येत असतात त्यांना पण टेक्निकली ज्या गोष्टी कळत नाहीत ना त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त तिला कळतात की इकडून लाईट घ्यायचा आहे, इकडे कॅमेरा आहे, 2 कॅमेरे लावलेले असतील तर त्यातला कुठला आहे, मग ती बाजूला सरकते किंवा इकडे सरकते, ह्या कॅमेऱ्यात आहे नवीन, हे सगळं कसं काय कळतं तिला. ब्लेस्ड आहे ती, ब्लेस्ड. मला ऐक ना, कॉम्प्लिमेंट म्हणून मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आता हल्ली आम्ही माझे आणि परीचे सीन्स लागलेले आहेत मायराचे, आणि ते आता करत करत असताना ती मला अगदी एक दिवस मध्येच म्हणाले की म्हणजे लाड तर आमचे चालू असतातच तिचे ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन, म्हणे अगं मिथिला काकू मला आहे ना तू थोडी थोडी ना माझ्या आईसारखीच वाटू लागली आहेस म्हणून. म्हटलं अरे ही माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि ती आली की अगदी अशी पाहत राहते ना, आणि इवन तिच्या आईलाही आत्ता असं वाटू लागलं की म्हणे तुमचं नातं म्हणजे तिच्या सख्ख्या आईला हे इतकं आवडलेलं आहे, म्हणे की नाही तुमच्या डोळ्यातून दिसतं ते प्रेम सुद्धा दिसतं ते थोडं आहे. म्हणजे कोणाच्याही समोर गेली नंतर ते तिच्याबद्दल प्रेम वाटणं अगदीच साहजिक आहे, आणि हिचं जरा जास्तच आहे तुझ्याकडे बघून काय आता वाढतो पण येतोय. आता विश्वजित काकाचं प्रेम वाढणार आहे मिथिला काकूवरचं. आणि तुम्ही छान तयार झालात, ह्या लुकबद्दल काय सांगाल इकडे, आणि काय काय अजून छान छान लुक पाहायला मिळत लग्नापर्यंत? अरे हे तर फारच सरप्राईज एलिमेंट आहेत आत्ता सध्या प्रेक्षकांसाठी, म्हणजे अशी पर्वणी आहे. तुम्हाला इतके सुंदर सुंदर लुक्स बघायला मिळणार, नुसतेच आमचेच नाही आमच्या संपूर्ण कुटुंबाचे, प्लस शेफाली समीर चाळीतली माणसंही आहेत, ऑफिसचं स्टाफ, परंतु आमचे जे काही आता हे साक्षीने डिझाईन केलेले आहेत, प्रत्येक ओकेजन वाईज आमचे छान छान अटायर्स आहेत विथ ज्वेलरी आहे. आणि आज तुम्ही ही कलर थीम पाहताय, म्हणजे सगळ्यांना हा मांगटिक्का आणि फुलांचे कानातले आणि असे दिलेले आहेत. आणि हे तुला सांगतो मी, आमच्या घरात पण ह्याच्या आधीची लग्न झाली आहेत, पण त्या लग्नात पण जेवढी तयारी आणि गडबड चाललेली नव्हती तितकी आता तुला सेटवर बघायला मिळेल. तुला सिरियसली सांगतो, ह्या सगळ्याजणी नंतर मारणार आहेत मला हे ऐकल्यानंतर, टोटल काहीतरी 8-1 लुक आहेत त्याच्यामध्ये, तर 8 लुकसाठी जवळपास 16-16 ऑप्शन्स काढलेत ग बायकांनी. त्याच्यावरच्या ज्वेलरीज, ती साडी, मग ते काय मॅचिंग, मग ते नेल पेंट, हे बघ हे बघ बरं. आम्हाला काय नेल आर्ट सुद्धा करून घेतलेलं आहे, हे आज काल वेगळं होतं, वाईट होतं, आणि आज पिंक. अगर रोज कंटिन्युटीसाठी बोंब मारतायत तिकडे की पुढे मागे सीन होतात, नाही बायका नाही ऐकत आहेत, मग ह्याला मॅचिंग हे, मग अर्ध्यात ते, आणि पुरुषांना काय
पुरुषांना काय साधे शू पॉलिश करा म्हणत गेलं तर तासभर लावतो धावाला. आणि यांचं बघितलंस कॉम्प्लेक्सच देतात सगळ्या बायका इथे. हे बघ जास्ती नटापटा असतो हे तर करावं जास्ती नाही. तू तू मला सांग, ऐक माझं, एकेकीचा कॉल टाईम 11 असतो. जाऊ दे, आता मी काय फार बोलत नाही, पण येतात सेटवरती 8:30 वाजता का, तर नेल पेंट वाली येणार आहे, कधी असे आर्टिस्ट पाहिलेत का येणार आहे की जे कॉल टाईमच्याही 2 तास आधी येतो. मानलं का तर तयारी पण गंमत अशी झाली ना, हे इतकं सुंदर आमचं असं चौधरी कुटुंब झालेलं आहे आणि आम्ही ऍक्च्युअल एन्जॉय करतो. आणि एकीच तयार झालं ना तरी दुसरी कोणतरी येते आणि सांगते अगं हे जरा करतेस का, ते जरा करतेस का, मग परत गेली तासभर. आणि पुरुषांचं साधं फिटिंगला पण जाऊ दे, गरजच नाहीये ना. काय घालणार हे पण तिथे गेल्यावरच कळतं की आज काय आहे. नाही हे घातलंय का, बरोबर, अरे जरा हात लांब आहेत, होल्ड करा ना सर, काय व्हॅल्यूच नाही आम्हाला. नाही असं नाहीये, असं नाहीये, तसंच आहे. ओरिजिनल मागे डिक्कीत होती म्हणून काढून घेऊन आलो मी आता. शेवटी हा कॅरी करूनच चालतो. कोल्हापुरी ना, म्हणजे एक कोल्हापुरी बास दाखवला पाहिजे, त्याच्यामुळे कोल्हापुरी चप्पल एक ठेवलेलं आहे. भयानक तयारी चाललेली आहे सगळ्या बायकांची, म्हणजे प्रेक्षक तर जाम एन्जॉय करणार आहेत आणि त्याच्यावरून चर्चा होतील इतकी त्यांनी तयारी केली. स्पेशल एलिमेंट असणार आहे प्रेक्षकांसाठी संगीत. तुमच्या समोर हे साक्षात अनिल कपूर आहे? नाही नाही, त्याच्यावरून नको रे, त्याच्यावरती गाणं गातो. आता ते गाणं काय आहे ते तुम्ही तिथे पाहालच. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनला मी बघितलं, उखाणा घेतला होता मिथिला काकूने आणि काकांनी डान्स केला होता. तर मिथिला काकू आम्हाला उखाणा ऐकायचा आहे आज. विश्वजित काका डायलॉग होता, विसरली असावी कदाचित. आकाशात दिशा देत लुकलुकतो तारा नभात आणि विश्वजित रावांचं नाव घेऊन धन्य झाले जगात. वा 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 वा. आता काका तुम्ही काय मत भाजीत भाजी मेथीची पण चालते. भाजीत भाजी मेथीची मेथीला माझ्या प्रीतीची एवढं हे पेटंट आहे, हे ठरलेलं आहे, काय सुचलं नाही की जरा आणखी मॅच होत आहे मेथीची. राईट, येस. आणि खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही, प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत तुमची नवीन नवीन लुक्स पाहायला आणि तुमची लव्ह स्टोरी एन्जॉय करायला. थँक्यू सो मच. लुक्स आणि लव्ह स्टोरी पेक्षा सुद्धा त्या सगळ्या याच्यामध्ये ना बाकीचे पण एलिमेंट्स त्यांनी खूप छान लिहिलेले आहेत. म्हणजे तू आत्ता जे सीन्स बघितलेस ना, तर नॉर्मल कोर्समध्ये फक्त लग्न पुढे जात आहे असं नाही आहे, त्यात खूप गोष्टी पण घडत आहेत. म्हणजे तू एंगेजमेंटचा सीन बघितलास तरी सुद्धा तुझ्या लक्षात येईल. आणि खूप छान पद्धतीने विचार करून त्यांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे आम्हाला करायला पण मज्जा येते. ऑब्व्हियसली पब्लिक एन्जॉय करणार नाही, 200% आता एंटरटेनमेंट टाकलेलं आहे. आणि ही आमची माझी तुझी रेशीम गॅट प्रॉक्स, कारण झीवरची हायेस्ट चालणारी मला वाटतं सिरियल आहे. आणि त्याच्यामागे खरं तर खूप कष्ट आहेत या सगळ्यांचेच, रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर अजय मयेकर जे आमचे डिरेक्टर आहेत, त्यांनी खूप विचार करून आणि जे सीन्स करताना पण त्यांचं दिसून येतं ते लगेच. चॅनलनी पण खूप सपोर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि स्लॉट लीडर तर आहोतच आत्ता आम्ही, तर दिवसेंदिवस आणखी छान रिस्पॉन्स मिळेल असं वाटतं. कलरफुल होत चाललेली आहे, फुल्ली एंटरटेनमेंटने बरंच लव्ह स्टोरी. तीन तीन लव्ह स्टोरी आहे, समीर शेफाली आहे, नेहा आणि तुमची लव्ह स्टोरी. हो ना, हो, अगदी. सगळ्या वेगळ्या वेगळ्या चालल्यात, वेगळ्या वेगळ्या ट्रॅकमधून चालू आहे. येस, थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि खूप छान दिसत आहे दोघंही. थँक्यू, थँक्यू सो मच. मला कोणाकडनं तरी कॉम्प्लिमेंटची गरज होती. थँक्यू सो मच. डाउनलोड द Z5 ॲप नाऊ.